फूडीज, वेलकम बैक टू माय चैनल किचन रास्ता। आज आपण बघणार आहोत पुण्याची स्पेशल रेसिपी मैंगो मस्तानी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मैंगो मस्तानी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे वैनिला आइसक्रीम। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार आइसक्रीम घेऊ शकता, जो तुम्हाला फ्लेवर आवडेल तो। इथे मी घेतले आहेत आंब्याचे छोटे छोटे काप, ड्राई फ्रूट्स, मिक्स ड्राई फ्रूट्स, आंब्याचं हे सिरप आहे आणि आंब्याचा पल्प आहे। तर इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपल्याला हा मँगो जो पल्प आहे तो टाकायचा आहे। 2 चमचे घेतले आहेत। त्यानंतर हा जो मँगो सिरप आहे तो आपल्याला ग्लासच्या एकदम अवती भोवती असा स्प्रेड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये थोडेसे आता ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। त्यानंतर हे मँगोचे जे तुकडे केले आहेत आपण ते थोडेसे घालणार आहोत आणि आईस्क्रीम घ्यायचं आहे। आईस्क्रीमची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी दिलेली आहे, जर ती तुम्हाला बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। आता पुन्हा आपण हा मँगो पल्प टाकणार आहोत। तीन चमचे घेतले। पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला हे आंब्याचे तुकडे टाकायचे आहेत। आपल्याला लेअर लावायचा आहे। ही रेसिपी पुण्याची खूपच प्रसिद्ध अशी रेसिपी आहे, तिकडची स्पेशालिटी आहे, तर ही नक्की तुम्ही ट्राय करा। आता आईस्क्रीम टाकल्यावर पुन्हा हा जो उरलेला आपला पल्प आहे तो आपण टाकणार आहोत। आता आपल्याला इथे एक मोठा स्कूप आईस्क्रीम टाकायचा आहे आणि त्यावर हे जे आंब्याचे तुकडे आहेत ते असे टाकायचे आहेत, गार्निश करायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे ड्राई फ्रूट्स, जर तुमच्याकडे टूटी फ्रुटी असेल तर तीही तुम्ही यूज करू शकता। असे भरपूर ड्राय फ्रूट्स टाकायचे आहेत। पुन्हा थोडस आंब्याचे हे तुकडे। अशा पद्धतीने आजची आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। ही बघा, हे जे आपण लेअर्स लावलेले होते ते अशा पद्धतीने दिसतात। लॉकडाऊनच्या काळात आपल्याला बाहेर जाणं शक्य नाहीये, तर त्यासाठी तुम्ही अशी ही घरी डिझर्ट रेसिपी ट्राय करू शकता। ही रेसिपी बनवण्यासाठी खूपच इझी आहे, त्यासोबत यामध्ये लागणारं साहित्य खूपच कमी आहे। कमी वेळात अशी छान गोड अशी रेसिपी तयार होते। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला करा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाजूला दिलेल्या बेल बटनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील। थँक्यू।